मराठा आरक्षणावरून राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय. मनोज जरांग यांच्या आंदोलनामुळे राज्यात पुन्हा एकदा जातनिहाय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसी, धनगर, आदिवासी असा विविध समाज आरक्षणाकरता आक्रमक झालाय. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं सावध पवित्रा घेतलाय. मराठा आणि ओबीसी आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य न करण्याची तंबी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांना दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण तापलेलं दिसतं आहे. त्यात राष्ट्रवादीचे एक मंत्री म्हणजे छगन भुजबळ यांची एक महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कुठल्याही आमदारांनी आणि मंत्र्यांनी या प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य करून या आगीत तेल ओतू नये अशा प्रकारची तंबीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचं कळतंय. अजित पवारांच्या या तंबीला मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगेंमध्ये रंगलेल्या शाब्दिक युद्धाची पार्श्वभूमी आहे. मनोज जरांगेंनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. त्याला छगन भुजबळांसह सगळ्याच ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केलाय आणि त्यावरूनच जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा सामना रंगला. हा वाढता वाद लक्षात घेता अजित पवारांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. आरक्षणाच्या वादात छगन भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळं या वादाला तोंड फुटलं होतं. चांगलं केलं मग तेवढं आरक्षण बित्तंबी देऊन टाका मान एक हो मोकळे फाटकून मी नाशिकहूनच जातो घरी काय ती एक तंबी द्या लगेच आरक्षण देऊन टाका मान आताच आता जे अर घेऊन जातो ट्रक भरून गुलाल ते फुलं येतो घेऊन माघरी शहागडला जाऊन तिथं जावं लागेल येताना कापूस आणतो तुलशी देवा पुढं ठेवतो तसा आणखीन काय पाहिजे तुम्हाला. जालन्याच्या अंबडमधील ओबीसी एल्गार महासभा जरांगे विरुद्ध भुजबळ संघर्षाला धार आणणारी होती. ओबीसी नेत्यांनी या सभेतून मनोज जरांगेंवर तुफान टीका केली होती. विशेष म्हणजे या सभेला सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी झाडून हजेरी लावली होती. मंत्री छगन भुजबळांनी या सभेतून मनोज जरांगेंना थेट आव्हान दिलं होतं. आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी, काय रे महाराष्ट्र तुमच्या सात बाऱ्यावर लिहून दिला काय रे ते सांगतील तसा कायदा थोडा चालतो. त्यानंतर भुजबळ विरुद्ध जरांगे हा वाद चिघळत गेला. या वादावर काँग्रेसचे ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांनी कानावर हात ठेवले तर इतर पक्षांच्या ओबीसी नेत्यांनी भुजबळांच्या त्या वक्तव्यावर हरकत घेतली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या वादात भुजबळ एकाकी पडल्याचं चित्र असतानाच आता त्यांना स्वपक्षातूनच विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.